तृष्णाजी आधी मनसेचे नगरसेवक होते, त्यांची देशपांडे, त्यांची आम्ही भूमिका जाणून घेतली होती. या प्रस्तावाला खरं तर मनसेचा विरोध आहे, सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे, ते तटस्थ भूमिकेत आहेत या सगळ्या प्रस्तावाबाबत. आपलं काय म्हणणं आहे? खरं तर कोर्टाच्या आदेशानुसार हा प्रस्ताव पास करावा लागला आणि जे मनसेचे देशपांडे म्हणत आहेत आजही त्या झोपडपट्टीतून चोरून पाणी ते घेतातच आहेत. तर प्रशासनाचं असं मत ठरलं की चोरून पाणी घेण्यापेक्षा जर त्यांना लिगली पाणी जर दिलं तर त्याचा जो महसूल आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये वाढेल आणि टॅक्सपेअर जे लोक आहेत त्यांचं पाणी कुठेही कमी करता कामा नये ही आमची मागणी राहिली आहे. पण तृष्णाजी, उच्च न्यायालयाने देखील निर्णय देताना असं म्हटलं होतं की सगळ्यांना समान पाणी वाटप का नाही, यावरती कारवाई का होत नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता न्यायालयाकडून. मात्र याबाबत प्रस्तावच मंजूर झालेला आहे आणि अधिकृत झोपड्यांना आता पाणी दिलं जात आहे सरळ सरळ. आणि असा आरोपही होतोय की पालिका निवडणुका ज्या तोंडावर येत आहेत त्या अनुषंगानं हा निर्णय घेतला गेलाय. नाही, पालिका निवडणूक येणारच आहे 2017 मध्ये, परंतु कुठेही कोर्टाचा अवमान होता कामा नये, कोर्टाचा सन्मान राखून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि टॅक्सपेअर जे आहेत त्यांनाही कुठेही पाणी कमी होता कामा नये. कारण का प्रशासनाला ज्या वेळेला मी विचारलं, कारण का या वर्षी पाऊस कमी आहे तर आज जर प्रस्ताव पास झाला तर तुम्ही उद्यापासून कनेक्शन त्यांना देणार आहात का? कारण का तलावामध्ये 31 जुलैपर्यंत पाण्याचा साठा आहे. आपण काय करणार आहोत? तर त्याच्यावर प्रशासनाने सांगितलं की एरवी पण त्या झोपडपट्टीमध्ये चोरून पाणी पितातच आहेत किंवा भाड्याने पैसे जास्त देऊन पाणी घेत आहेत. तर तसं काही नाहीये, तर त्यांनाही पाणी देण्यात येणार आहे. पण तृष्णाजी, न्यायालयानं असं म्हटलं होतं की ज्या अनधिकृत झोपड्या आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी, त्या तोडून टाकल्या असता तरीही चांगलाच निर्णय झाला असता, त्याबाबतचा काहीच निर्णय झाला नाही. न्यायालयाने सांगितल्यावर वडा फ्लायओव्हर ब्रिज वरच्या झोपड्या सगळ्या तोडल्या ना प्रशासनाने, आणि ज्या इनलिगल आहे त्या कारवाई प्रशासन करतेच आहे. मुंबई महानगरपालिका जी लोक 2000 आधार घेऊन जी आहेत लोक, त्या लोकांना पाणी हे देणं गरजेचंच आहे. आणि म्हणून नाहीतरी ती पाणी लोक पितातच आहेत. आज ते का पाण्याविना नाहीयेत लोक, आज ते चोरून पित आहेत. तेच पाणी त्यांना दिलं तर महसूलही वाढेल आणि आपलं आद्य कर्तव्यच आहे की कोणालाही पाण्या वाचून ठेवता कामा नये. निश्चित. तृष्णाजी धन्यवाद, तुम्ही आपली भूमिका एबीपी माझ्याकडे मांडली त्याबद्दल.